नमस्कार, होम कुक मराठी चॅनलमध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत। आजची आपली महाराष्ट्रीयन रेसिपी आहे वांग बटाटा रस्सा भाजी। आपण ही वांग्याची भाजी वाटण न घालता छान मस्त टेस्टी चमचमीत रस्सेदार बनवणार आहोत। चला तर बघूया या भाजीला लागणारे साहित्य आणि कृती। सगळ्यात आधी इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत, याची सालं काढून घ्यायची। तुम्ही आवडीप्रमाणे बटाट्याची सालं नाही काढली तरी चालेल। बटाट्याची सालं काढली की सुरीने मध्यम आकाराचे असे चौकोनी फोडी करून घ्यायचे। एका बाउलमध्ये मीठ टाकलेल्या पाण्यामध्ये ठेवायचे, त्यामुळे ते काळे पडणार नाहीत। यानंतर इथे 6 ते 7 वांगे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे। सुरीने वांग्याच्या फोडी करायच्या, आतमध्ये खराब असेल तर ते काढून टाकायचे, देठ काढायचे। तुम्ही देठासहित सुद्धा फोडी घेऊ शकता। हवे तसे लहान मोठ्या आकाराचे फोडी करून मिठाच्या पाण्यात टाकायचे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा। अशा प्रकारे सर्व वांगी बटाट्याच्या फोडी करून पाण्यामध्ये टाकल्यानंतर फोडणी करता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे। तेल तापले की यामध्ये राई आणि जिरे घालायचे, मीडियम आचेवर काही सेकंद परतायचे। मी जरा यामध्ये थोडं तेल जास्त घातलेलं आहे, तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता। जिरे तडतडले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालायची। मीडियम टू हाय फ्लेमवर कांदा हलका ब्राउन होईपर्यंत परतायचा। कांदा परतल्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट घालायची। लो मीडियम आचेवर 1-2 मिनिटं छान परतायचे, त्याचा कच्चेपणा नको राहायला। आपण रस्सा भाजी करणार आहे, त्याकरिता बाजूला गॅसवर एका भांड्यात 2 कप पाणी गरम करायला ठेवायचे। अद्रक लसणाची पेस्ट छान परतल्यानंतर आज कमी करून मसाले घालायचे। हळद, लाल तिखट, धनेपूड घालायचे। कमी आचेवर काही सेकंद परतायचे। मी स्पायसी बनवण्याकरता थोडं जास्त तिखट घातलेलं आहे, तुम्ही आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचे। यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, मसाल्यामध्ये मिक्स करायचा आणि झाकण ठेवून टोमॅटो कमी आचेवर 2-3 मिनिटे सॉफ्ट होईपर्यंत शिजू द्यायचा। टोमॅटो सॉफ्ट शिजल्यानंतर यामध्ये वांगे बटाट्याच्या फोडी घालायच्या। कमी आचेवर 1-2 मिनिटे छान मसाल्यामध्ये मिक्स करायचे। वांगी बटाट्याच्या फोडी मसाल्यामध्ये छान परतल्यानंतर झाकण ठेवून कमी आचेवर 2 मिनिटे वाफेमध्ये शिजू द्यायचे। साधारण 2 मिनिटे झाले की झाकण काढून यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, छान मिक्स करायचे आणि पुन्हा झाकण ठेवून कमी आचेवर 2 मिनिटं शिजू द्यायचे। यानंतर गरम पाणी घालायचे, मिक्स करायचे। जवळपास 1.5 कप पाणी घातलेलं आहे। झाकण ठेवून मीडियम आचेवर 5-7 मिनिटं भाजी शिजू द्यायची। बटाटे छान सॉफ्ट शिजायला पाहिजे। जवळपास भाजी 5-7 मिनिटं छान शिजवल्यानंतर शेवटी यामध्ये गरम मसाला आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान मिक्स करून गॅस बंद करायचा। तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये थोडं चिंचळ गूळ घालू शकता, जर घालायचा असेल तर तो शेवटीच घालायचा। बघा, छान तिखट चमचमीत रस्सेदार वांग्याची भाजी तयार आहे। तुम्ही ही भाजी पुरी, चपाती, भाकरीबरोबर आणि भाताबरोबर पण खाऊ शकता, खूप छान लागते। तुम्ही ही वांगी बटाट्याची भाजी नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल, तुमच्या प्रतिक्रिया कळवा। धन्यवाद।